सुभाष असायला हवा होता आता, नेमका तो कुठेतरी गेलाय व्याख्यान द्यायला, पण जाताना मला सांगून गेलाय बरं, म्हणाला आई ही मुलगी कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते, माझी अगदी खात्री आहे ही मुलगी घरच्या सगळ्यांना आणि अभिला खूप छान प्रकारे सांभाळू शकेल. खरं त्यांना लागलं पाहिजे दागिने कपडे देणी घेणी. अभि काय गुडग्याला बाशिंगच बांधून बसलाय. खरच नाही येत गाता. नाही नाही म्हण बघू गाणं. अहो खरच नाही येत मला. म्हण ग. हा पण इंग्लिश आणि हिंदी नाही. फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाचा. फुलले रे क्षण माझे फुलले रे. थँक्यू. शमिका बाळा तुला हे गाणं कसं काय येत ग? माझ्या बाबांना खूप आवडायचं हे गाणं, ते नेहमी ऐकायचं म्हणून लक्षात होत माझ्या. तुला ज्यांनी रडवलंय ना त्यांना रडवण्यासाठी मी तुझी मदत करू शकतो. अभिजीतच्या घरून आल्यावर तू तर वेळीस रडत असते प्रिया, मला माहिती आहे. मला माहिती आहे तू जळतेस शमिकावर. छान तर दिसत होतेस का? खूप सुंदर. पण आज खऱ्या अर्थाने कशी वाटत होतीस माहितीये? कशी? सौभाग्यवती. शमिका अभिजीत पेंडसे. आपण वाईट होण्यापेक्षा त्या परिवाराने वाईट व्हायला पाहिजे. इनफॅक्ट नीना त्या लोकांचा इतका विरोध झाला पाहिजे ना की न राहून शमिका शुड बॅक आउट. शी शुड ऍक्च्युअली स्टार्ट हेटिंग दॅट फॅमिली. मामा आजीने ऍक्सेप्ट केलंय मला. काय त्या मला म्हणाल्या मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारायला आनंदाने तयार आहे. तुम्हाला ऐकायला वियर्ड वाटेल कदाचित, पण मी आणि अभिने एकमेकाला होकार दिला ना त्या दिवसापेक्षा पण आजचा दिवस मला खूप आनंदाचा आहे. कारण या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली होती ग. फॅन्टॅस्टिक न्यूज. कंग्रॅच्युलेशन्स. आय कांट बिलीव्ह दिस. तुम्हा दोघांना म्हणजे तुला अभिजीतला आपल्या दोन्ही फॅमिलीजना गेल्या काही दिवसात इतकं मनस्ताप सहन करावा लागलाय ना, तर माझ्या मनात असं आलंय की आपण मुहूर्त पाहू आणि लग्न करू. आय नो प्रेम काही मुहूर्तावर करत नाही आपण, पण इफ यू डोंट माइंड बेटा, म्हणजे फार लांबचं मुहूर्त नाही पाहायचं. येत्या 3-4 महिन्यातच छान मुहूर्त आहे. इजंट इट? हा. व्हॉट डू यू से बेटा? या इट्स ओके मामा. जय झोपू नको, उठ, इट्स अन इमर्जन्सी. उठ. जय पेंडसे फॅमिलीने शमिकाला ऍक्सेप्ट केलंय. तुम्हाला कोणी सांगितलं? शमिका स्वतः म्हणाली आई आणि दादा दोघांनी तिला ऍक्सेप्ट केलंय. 2-3 महिने मी शमिकाला आवरू शकते पण त्यानंतर नाही. स्वतः शेवटचा डाव नीट खेळायचाय तू. मी म्हणेन तेव्हा ते मॅरेज सर्टिफिकेट सगळ्यांसमोर आणायचंय. हा खेळ जर तू नीट नाही खेळू शकलास म्हणजे तर मी. मला माहितीये नाही तर तू काय करणार आहेस. देवा माझं काय चुकलंय रे, नको ना असं वागूस माझ्याशी. मला पण कोणीतरी एखादा चांगला जोडीदार मिळेल ना. देवा आमचं बाळ निरोगी सुदृढ असू दे. देवा पेंशांचं घर कायम सुखासमाधानाने भरलेलं होते. बाप्पा मला जे हवं होतं ते सगळं तू दिलंस, अजून काय मागू मी. माझी आप्रियाला.